आसारे परिवारावर आहे आणि एकदा जोरदार विपिन भाऊच्या परिवाराकडून आम्ही सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो, कारण कलावंतांशी फार जवळचं नातं असं विपिन भाऊंचं आहे आणि म्हणून आज या ठिकाणी दिग्गज कलाकार या ठिकाणी उपस्थित आहे भाऊंच्या प्रेमाखातर. या सुरेल संगीत मैफिलीची सुरुवात करताना मला वाटतं महापुरुषांना आपण अभिवादन केलं पाहिजे की अख्खं जग विषमतेनं भरलेलं आपल्या धम्मात सामावून घेतलं ते सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध. या देशामध्ये ज्या संतांनी पहिला विद्रोह केला, संत कबीर, ज्या महापुरुषांनी बहुजनांच्या हातामध्ये लेखण्या प्रस्तावित केल्या, क्रांती सूर्य, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती, सावित्रीबाई फुले, बहुजनांचे आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, आणि या देशामध्ये माणसाला माणसासारखं जगू द्या म्हणून ज्यांनी ठणकावून सांगितलं तो तुम्हा आम्हा सर्वांचा उद्धार करता विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून या संगीत मैफिलीचं ते पहिलं पुष्प त्या अर्थंताच्या चरणी साकारताना शब्द उमटतात. या ठिकाणी दिग्गज कलावंत आहेत भाऊंच्या प्रेमाखातर गाण्याचा प्रयत्न करतो दादा की आम्हाला तथागताला वंदन का करायचं आहे, बाबासाहेबांनी आम्हाला झोपलेला बुद्ध कधीच दिला नाही, उघड्या थोड्याचा बुद्ध दिला आणि म्हणून शांतीने नांदणारा हा बुद्धाचा धम्म आहे, या विश्वाला तारणारा हा बुद्धाचा धम्म आहे, की शांतीने नांदणारा हा बुद्धाचा धम्म आहे, या विश्वाला तारणारा हा बुद्धाचा धम्म आहे. अरे असतील जगामध्ये किती धर्म आणि जाती पण समतेत बांधणारा हा बुद्धाचा धम्म आहे, समतेत बांधणारा हा बुद्धाचा धम्म आहे. म्हणून पंचशिला त्रिसरण, पंचशिला त्रिसरण, पंचशिला त्रिसरण हृदय करतो स्मरण, पंचशिला त्रिसरण हृदय करतो स्मरण, पंचशिला त्रिसरण हृदय करतो स्मरण. वंदना ही माझी प्रथम प्रतिमा गौतमाला, वंदना ही माझी प्रथम प्रतिमा गौतमाला, वंदना
पाड्यात सगळे भीमकिंद गाणारी लोक आहेत, पण बाबासाहेबांनी आम्हाला हा मान सन्मान दिला आणि हे सोहळे सुखाचे बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे होत आहे की स्वाभिमानाच्या ठाई आखणीत भीम आहे आणि या समाज प्रबोधनाच्या चाकरीत भीम आहे. अरे दिसला नाही पाटील श्रीमंतांच्या पुरणपोळीत, पण झोपडीत राहणाऱ्या गरीबाच्या भाकरीत भीम आहे, झोपडीत राहणाऱ्या गरीबाच्या भाकरीत भीम. म्हणून हा स्वाभिमान जिवंत ठेवा, बाबासाहेबांनी आम्हाला स्वाभिमानानं जगायला शिकवलं. म्हणून नाही छोटा कुणी तो नाही मोठा कुणी.